नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे 40 तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? तर शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेट्स हे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात। पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबर, हिवतापावरील प्रभावी औषध कोणते? तर प्राइमाक्विन हे हिवतापावरील प्रभावी औषध आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले? तर डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले। पुढचा प्रश्न आहे 4 नंबर, खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता? तर गाजर या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते। पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबर, मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर पाण्याचे प्रमाण 65% असते। हा प्रश्न 2018 आरोग्य सेवक भंडारा या ठिकाणी आला होता आणि त्यांनी 65% हे उत्तर बरोबर दिलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबर, भौतिक विज्ञान या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ कोण? तर डॉक्टर सी व्ही रमन यांना भौतिक विज्ञान म्हणजेच फिजिक्स या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि कधी मिळालं तर 1930 साली। पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबर, प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवितात? तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम यापासून मिळवले जाते। पुढचा प्रश्न आहे 8 नंबर, पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग कशासाठी होतो? तर पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग उच्च तापमान मोजणे यासाठी होतो। पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबर, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? तर हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबर, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? हा प्रश्न सुद्धा 2018 विचारला होता आणि त्यात त्यांनी 8% प्रमाण हे उत्तर बरोबर दिलेलं आहे। लक्षात ठेवा, माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण 8% असते। बऱ्याच पुस्तकामध्ये 9% सुद्धा दिलेलं आहे, पण आरोग्य विभागाने 8% हे उत्तर बरोबर दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे 11 नंबर, खालीलपैकी कोणी 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळवले? तर मादाम क्युरी यांनी 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळवले। पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबर, झाडाचे वय कशावरून ठरवितात? तर झाडाच्या खोडावरील वर्तुळावरून झाडाचे वय ठरवले जाते। पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? तर तांबड्या पेशी या अस्थिमज्जा येथे तयार होतात। पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर, वनस्पतींनाही भावना संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते? तर डॉक्टर जगदीश चंद्र बोस। पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबर, विद्युत प्रवाह मोजण्याच्या परिणामास काय म्हणतात? तर एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे। पुढचा प्रश्न आहे 16 नंबर, लाळेमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? तर लाळेमध्ये टायलिन हे विकर असते। पुढचा प्रश्न आहे 17 नंबर, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? निकट दृष्टीचा हा दोष असलेल्या व्यक्तीस, आणि पुढे आपल्याला 4 विधान दिलेत। विधान पहिले दिले पहा, जवळचे स्पष्ट दिसते, दूरचे स्पष्ट दिसत नाही, रात्री दिसत नाही, आणि पर्याय 4 नंबर दिला आहे, दूरचे स्पष्ट दिसते। तर हे वाक्य काय आहे? हे चुकीचं आहे। निकट दृष्टीत असलेल्या व्यक्तीस जवळचे स्पष्ट दिसते, दूरचे स्पष्ट दिसत नाही, आणि रात्री तर कुणालाच दिसत नाही, म्हणजे आपलं 4 नंबरचं वाक्य हे चुकीचं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर, दात आणि हाडामध्ये टिंबटिंब असते, तर दात आणि हाडामध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असतो। पुढचा प्रश्न आहे 19 नंबर, पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते? तर पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते। बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की हे रूपांतर ग्लुकोजमध्ये होत असेल, पण हे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते, हे लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, हा सुद्धा 2018 क्वेश्चन आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी अमिनो आम्ल हेच उत्तर बरोबर दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे 20 नंबर, गॅमॅक्सिन हे खालीलपैकी काय आहे? तर गॅमॅक्सिन हे कीडनाशक आहे। पुढचा प्रश्न 21 नंबर,
नवजात अर्भकाला क्षय प्रतिबंधक म्हणजेच BCG लस केव्हा टोचतात? तर नवजात अर्भकाला जन्मानंतर लगेच BCG लस दिली जाते. आणि इथं असाही प्रश्न आलेला आहे की क्षय प्रतिबंधक लस कोणती, तर BCG ही क्षयरोगावर दिली जाणारी लस आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 22 नंबर, कोणत्या शास्त्रज्ञाने कार्बन डायऑक्साइड या वायूचे अस्तित्व सिद्ध केले? तर ब्लॅक या शास्त्रज्ञाने कार्बन डायऑक्साइड या वायूचे अस्तित्व सिद्ध केले. आणि कार्बन डायऑक्साइडची रासायनिक संज्ञा आहे CO2. पुढचा प्रश्न आहे आपला 23 नंबर, कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणते? तर हिरा हे कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप आहे. त्याचबरोबर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे आपला 24 नंबर, खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते? तर व्हिटॅमिन क हे जीवनसत्व जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते. पुढचा प्रश्न आहे आपला 25 नंबर, नायट्रिक आम्ल साठविण्याच्या टाक्या कोणत्या धातूच्या केलेल्या असतात? तर ॲल्युमिनियम या धातूच्या टाक्यामध्ये नायट्रिक आम्ल साठवले जाते. पुढचा प्रश्न आहे 26 नंबर, खालीलपैकी कोणते औषध कुष्ठरोगावर प्रभावी ठरले आहे? पर्याय दिलेत इंडोलोन, प्रायमाक्विन, क्लोरोक्विन आणि डॅप्सॉन. तर डॅप्सॉन हे औषध कुष्ठरोगावरती प्रभावी ठरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 27 नंबर, हिवताप प्रदीर्घकाळ टिकल्यास त्याचे परिवसन कोणत्या रोगामध्ये होते? तर त्याचे परिवसन हे पंडू रोगामध्ये होते. पुढचा प्रश्न आहे 28 नंबर, बेन्झिन हेक्साक्लोराईड हे अत्यंत प्रभावशाली टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर बेन्झिन हेक्साक्लोराईड हे अत्यंत प्रभावशाली कीटनाशक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न 29 नंबर, थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर बेरीबेरी हा रोग थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी होतो. पुढचा प्रश्न आहे आपला 30 नंबर, आशा म्हणजे काय? तर इथं आपल्याला आशाचा फुलफॉर्म विचारला आहे, तर त्याचं उत्तर आहे ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजेच आशा. लक्षात ठेवा, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. पुढचा प्रश्न आहे आपला 31 नंबर, रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास काय म्हणतात? तर याला बायोप्सी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे 32 नंबर, पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो? तर पोलिओमुळे मज्जासंस्था या भागावरती परिणाम होतो. पुढचा प्रश्न आहे आपला 32 नंबर, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग हा होतो. पुढचा प्रश्न आहे 33 नंबर, कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? तर हायपोथॅलमस ग्लँडच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमानाचा समतोल राखला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला 34 नंबर, कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे? तर चेन्नई या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे. पुढचा प्रश्न आहे 35 नंबर, खालीलपैकी कोठे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 36 नंबर, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर मलेरिया या रोगामध्ये रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो. पुढचा प्रश्न आहे 37 नंबर, पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधली? तर डॉक्टर साल्क यांनी पोलिओ प्रतिबंधक लस शोधली आहे. पुढचा प्रश्न आहे 38 नंबर, मानवी शरीरातील लहान आतड्याची लांबी किती आहे? तर लहान आतड्याची लांबी ही 3 ते 4 मीटर असते. पुढचा प्रश्न आहे आपला 39 नंबर, आधुनिक परिचारिकेचे जनक कोण? तर आधुनिक परिचारिकेचे जनक म्हणून फ्लोरेन्स नाइटिंगल यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे आपला 40 नंबर, पुढीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो? तर ओ रक्तगट हा सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जातो. तर AB हा सर्वयोग्य ग्राही आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याचबरोबर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.